आज आपण कुरकुरीत आणि टेस्टी असे कारले फ्राय बनवतो आहे. एकदम टेस्टी अशी भाजी आहे. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. कारल्याची भाजी कडू लागते म्हणून बरेच लोक खात नाही, पण या पद्धतीने जर बनवली तर ती अजिबात कडू लागत नाही आणि ही भाजी खूप टेस्टी लागते. आणि तुम्ही ही डब्यात पण देऊ शकता. आदल्या दिवशी कारले चिरून फ्रीजमध्ये जर ठेवले तर ते सकाळी सकाळी तुम्ही परतवून पटकन ती भाजी करून देऊ शकता. आणि एकदम टेस्टी अशी ही भाजी आहे. ही सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस. त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया रेसिपीला. आज आपण कारले फ्राय बनवतो आहे आणि त्याच्यासाठी आपण अर्धा किलो कारले घेतलेले आहे. कारले हे कोवळे कारले घ्यायचे, खूप जाड असे कारले घ्यायचे नाही. बघू शकता कशा साईजचे घेतलेले आपण. आणि ह्याला आता आपण छिलून घेतो आहे. बाहेरचं जे कवर आहे ते हलकंसं छिलतो आहे, त्याच्याने कडवटपणा कमी होतो कारल्याचा. आणि अशाच प्रकारे आपण सगळे कारले छिलून घेणार आहे. आता बघू शकता कसं दिसतं आहे छिलल्यावर, खूप जास्त छिललेलं नाही आहे. आता आपण त्याचं समोरचं आणि मागचं टोक काढून घेतो आहे. आता कारल्याच्या आपण पातळ पातळ स्लायसेस करून घेतो आहे. जितक्या पातळ करता येईल तितक्या करायच्या, कारण आपण कारलं फ्राय करत आहे. फ्राय करताना जाड्या स्लायसेस केल्या तर त्या व्यवस्थित शिजणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला पातळ स्लायसेस करायचे आहे. आणि त्या स्लायसेसमधल्या बिया ज्या आहेत त्या काढून घेतो आहे. बियामुळे कारलं फ्रायनंतर कडवट लागतं. तर आता आपण सगळ्या बिया एकेका स्लाईसमधल्या काढून घेतो आहे. पटकन निघतात त्या, जास्त वेळ लागत नाही, इझिली निघतात त्या आपण पातळ स्लायसेस केल्यामुळे. आता कारल्याच्या सगळ्या स्लायसेसच्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि त्याला एका भांड्यामध्ये टाकून त्याच्यात पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि छान पिळून त्याला एका ताटामध्ये आपण टाकून घेतो आहे. सगळे कारल्याचे स्लायसेस आपण घट्ट पिळून घेतो आहे आणि त्या एका प्लेटमध्ये ठेवून घेतो आहे. आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा चम्मच हळदी पावडर टाकतो आहे. मीठ टाकताना थोडं सांभाळून टाकायचं, कारण कारले शिजल्यावर त्याचा आकार कमी होतो आणि मग भाजी खारट होते. आता थोडं मीठ टाकून घेतो आहे, बाकीचं नंतर टाकणार. गॅसवर आपण एक नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये 3 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतो आहे. तेल आता आपलं गरम व्हायला लागलेलं आहे. आपण तेल पूर्ण तव्याला लावून घेतो आहे, म्हणजे आपले कारले तव्याला चिपकायला नको म्हणून. आधीच नॉनस्टिक आहे आणि वरनं तेल लावल्यामुळे कुठेही कारले खाली चिपकणार नाही. आता आपण त्याच्यामध्ये जे कारल्याला हळद आणि मीठ टाकून लावून घेतलेलं आहे ते सगळे टाकून घेतो आहे. गॅसची फ्लेम आपण जोरात ठेवलेली आहे आणि कारले तव्यावर सगळीकडे नीट पसरवून घेतो आहे. आपण स्लायसेस आपण तव्यावर नीट पसरवून घेतो आहे, म्हणजे प्रत्येक स्लाईस व्यवस्थित शिजल्या जाईल. आता आपण त्याला परतवून घेतो आहे. हलक्या हाताने परतवायचं आणि थोड्या थोड्या ह्यानी ते परतवत राहायचं, म्हणजे सगळ्या स्लायसेस व्यवस्थित परतवल्या जातील आणि कुरकुरीत पण होतील त्या. गॅसची फ्लेम 2 ते 3 मिनटं जोरातच ठेवायची. 3 मिनटं आपण मोठ्या गॅसवर शिजवून घेतल्यानंतर 2 मिनटं आपण सीम गॅसवर शिजवून घेतलेलं आहे. टोटल 5 मिनटं आपण याला शिजवून घेतलेलं आहे. कारले बऱ्यापैकी श्रिंक झालेले आहे, त्यातलं पाणी आता कमी झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण उरलेलं मीठ टाकून घेतो आहे. मी सुरुवातीला कमी टाकलेलं, आता उरलेलं मीठ आता टाकून घेतो आहे. खाऊन बघायचं किती कमी जास्त आहे ते आणि त्याच्याप्रमाणे ॲडजस्ट करायचं. आता आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे मीठ कारल्यांमध्ये. आता गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसवर आपण आता याला शिजवून घेतो आहे. बघू शकता कारल्यांचा आकार किती कमी झाला आहे आता, आणि ते बऱ्यापैकी कोरडे झालेले आहे. आता सतत आलटून पलटून त्याला आपण कुरकुरीत करून घेतो आहे. गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि त्याला आता व्यवस्थित शिजवून घेतो आहे. आपण 3-4 मिनटं आपण कारले व्यवस्थित कमी गॅसवर शिजवून घेतलेले आहे. एकदम कुरकुरीत झालेले आपले कारले. आता कारले आपले जवळपास शिजत आलेले आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडं मिरची पावडर टाकून घेतो आहे. थोडंसं आपण धनिया पावडर टाकतो आहे आणि थोडा चाट मसाला टाकतो आहे. मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये मी मॅगीचा मॅजिक मसाला जो आहे तो थोडासा टाकून घेतो आहे. याच्याने खूपच छान टेस्ट येते. आता हा थोडासा मसाला आपण टाकून घेतो आहे. महत्त्वाची टिप आहे की जोपर्यंत कारले 7-8 मिनटं मीठ आणि हळद टाकून शिजवून घेत नाही पूर्ण,
तोपर्यंत मसाले टाकायचे नाही तर मसाले जळून जातात कारले, आणि कारले पण नीट शिजत नाही। म्हणून हे महत्त्वाची टिप आहे की फक्त हळद आणि मीठ टाकूनच कारले आधी शिजवायचे। कारले जवळजवळ शिजत आले तेव्हाच बाकी सगळे मसाले टाकायचे। आता आपले कारल्यामध्ये आपण सगळे मसाले व्यवस्थित मिक्स केलेले आहे आणि 1 ते 1.5 मिनिटं आपण त्या मसाल्यांमध्ये याला व्यवस्थित परतवून घेतो आहे। आता आपले कारले फ्राय रेडी झालेले आहे। आता आपण गॅस बंद करतो आणि याचं प्लेटिंग करून घेतो आहे। कारले फ्रायचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। ही तुम्ही नक्की घरी करून बघा, सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कॉमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।